आज आपल्याला बनवायची आहे छोट्या 6 महिन्यांच्या बाळासाठी खिमटी। तर खिमटी कशी बनवतात तर तुम्ही बघा, आमच्याकडे पण छोटं बाळ आहे 7 महिन्याचं। तर हे मी घरचे तांदूळ घेतलेत, इंद्रायणी पण तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये। हे एक वाटी, ह्या वाटीने मी हे एक वाटी आणि अजून मी अर्धी वाटीच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे एकूण आपल्याला घ्यायचे 1.5 वाटी तांदूळ। आणि 1.5 वाटी तांदूळ घेतल्यावरती त्याच्यामध्ये छोटी वाटी घ्यायची, एवढी घ्यायची छोटी वाटी। आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ घ्यायची। इथं मी ही पावडर कशाची असणार आहे, काजू आणि बदामची पावडर केलेली आम्ही रोज त्याला देतो, असं गुट्टीसारखं देतो। तर ती पावडर आहे काजू आणि बदामची, ही पावडर घ्यायची आपल्याला 1-1.5 चमचा तरी घ्यायची, जेवढी टाकली तेवढी चांगली असते। आणि याच्यामध्ये तूप लागेल आपल्याला हे सगळं भाजायला। तर आता आपण घेऊया हे तांदूळ आहेत ना, हे तांदूळ जे आहेत आपल्याला, तर मी तर 1/2 वाटी तांदूळ अजून घेतले। तर आपण हे बघा एवढे तांदूळ सगळे झाले होते, आपल्याला हे आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये। दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्या स्वच्छ, बघा किती पावडर निघते तांदळाची, घरचे तांदूळ असून सुद्धा असे निघते पावडर। इंद्रायणी तांदूळ किंवा घरचे तांदूळ असतात ते घ्यायचे, कारण की त्याचा भात चिकट होतो आणि चव सुद्धा राखते बाळाला खायला। इथं आपले तांदूळ स्वच्छ धुवून झाले व्यवस्थित, आणि अशी चाळणी घ्यायची, म्हणजे सगळं त्याच्यामधलं पाणी सगळं पाणी निघून जाईल। इथं सगळं असं पाणी निघून जाईल त्याच्यातलं, आणि आपल्याला फॅन खाली व्यवस्थित आणि एकदम कडक असे वाळले पाहिजे। पाणी बघा सगळं निघून जायला, आता असं ठेवायचं पाणी निघोपर्यंत, डाळ सुद्धा आपण रघून घेऊ। डाळ टाकते 1 वाटी डाळ, ती पण आपण धुवून घेऊ। पण 2-3 पाण्यामध्ये डाळ धुवून घ्यायची व्यवस्थित, कारण बाळाला द्यायची तर बाळाला द्यायचं म्हटलं स्वच्छ सवय आपल्याला पण। आणि लक्षात राहू द्या, 1/2 वाटी तांदूळ घेतले तर 1 वाटी डाळ घ्या, आणि डाळ अशी पॉलिशची घ्या, घरची डाळ घेऊ नका। इथं आपले डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेत, आता हे आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि कॉटनच्या कपड्यावरती फॅन खाली व्यवस्थित सुकवून घ्यायचे। इथं मी बघा अशी कॉटनची वडणी घेतली, माझ्याकडे कॉटनची वडणी होती, आपण इथे तांदूळ टाकूया, व्यवस्थित अशी पांघरून फॅनच्या खाली वाळवून घ्या। डाळाने हे व्यवस्थित वाळवून घ्या एकदम कडक, इथे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित मी सुकून घेतलेले आहेत। आता आपण हे कढईमध्ये छान तूप टाकून लालसर भाजून घेऊया। कढईमध्ये मी आता तांदूळ घेतलेले आहेत, तांदूळ आपण मीडियम गॅसवरती भाजू, जोपर्यंत तांदूळ लाल होत नाही तोपर्यंत भाजत राहा। आता मी इथे 2 चमच तूप घेतलेलं आहे, तूप टाकल्यानंतर व्यवस्थित तांदूळ भाजून घ्या।
आता तांदळांचा कलर थोडा चेंज झालेला आहे आणि बस थोडे फार लाल झाल्यावरती गॅस तुम्ही बंद करा। आता आपले तांदूळ व्यवस्थित भाजले गेलेले आहेत, तर आता आपण गॅस बंद करूया। इथे आता आपण मुगाची डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ आता मस्त ती पण लालसर करून घेऊया मीडियम गॅसवरती। त्याच्यामध्ये आता 2 चम्मच किंवा 1 चम्मच तूप टाकून घ्या आणि डाळ लाल होईपर्यंत मीडियम गॅसवरती भाजत राहा। डाळ आता आपली व्यवस्थित लालेली आहे, आता आपण गॅस बंद करून डाळ आणि तांदूळ फॅनखाली थोडे थंडे करायला ठेवूया। थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आता इथे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित थंडे झालेले आहेत, आता आपण हे मिक्सरमध्ये टाकून व्यवस्थित बारीक करायचं आहे। डाळ आणि तांदूळ थंड झालेले आहे, आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मिक्सरमध्ये घेतलेले मी आता आणि ह्याच्यामध्ये हे काजू बदामची पावडर जी होती मी बारीक करून घेतली आहे, ती पण ह्याच्यात टाकून घेते। सगळं एकदम व्यवस्थित पिठासारखं बारीक झालं पाहिजे, बघा तुम्ही करून घ्या मिक्सरमध्ये बारीक। इथे आपण किमटी मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे, बघून घ्या तुम्ही एकदम व्यवस्थित एकदम पिठकं साचतं आपलं गव्हाचं, तसं एकदम बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये म्हणतात। आणि हे शिजवायचं कशा प्रकारे, तर 1.5 कप पाणी घ्यायचं आणि असं एक स्पून घ्यायचं आणि स्पूननी एवढा एकच स्पून टाकायचं, कारण की बाळ छोटं असतं त्याला जास्त घट्ट नाही द्यायचं। एकच स्पून टाकून त्याच्यामध्ये चवीपुरतं पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि ते शिजवून घ्यायचं व्यवस्थित। व्यवस्थित शिजल्यावर गार झाल्यावरचं बाळाला द्यायचं। तर बघा किती मस्त प्रकारे झालेली आहे आपली किमटी। अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा कशी झाली आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच। बाय।